मी संकर्षण फार मनापासून आणि प्रेमाने तुम्हाला सगळ्यांचं स्वागत करतो. मंडळी, व्यवसाय म्हटल्यानंतर आपण काय विचार करतो? हां, यातनं आपला फायदा होणं मागताय, इसमें से आपण पैसा कमाना मागताय. पण काय, मुंबईसारख्या या आर्थिक राजधानीसुद्धा व्यवसाय करताना त्या व्यवसायावरती प्रेम करून इतरांना त्याचा कसा फायदा होईल, इतरांची त्यातनं कशी सोय होईल, ह्या विचाराने सुद्धा व्यवसाय करणारी माणसं आहेत. आणि फक्त माणसंच नव्हे तर अनेक महिलासुद्धा आहेत. मी आज हे सांगतोय कारण आज आपण नवी मुंबई कोपरखैरणीमधल्या रीमाताई पाटकर यांच्याकडे जाणार आहोत. त्यांचा स्वतःचा हॉटेलचा व्यवसाय, पण हा व्यवसाय करताना त्यांनी फक्त स्वतःच्या अर्थार्जनाचा विचार न करता इतर महिलांना त्याचा कसा फायदा होईल, त्यांचं कुटुंब कसं त्यात सुखी राहील, ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करून त्या व्यवसाय चालवत आहेत. नेमका कसला व्यवसाय आहे हे सगळं आपण जाणून घेऊया आणि त्यांच्या हॉटेलवर जाऊया, गप्पा मारूया, मग कुटुंबाची ओळख करून घेऊया आणि मग पाहूया अप्रतिम असे पदार्थ. चला. निघाली तुमची ऑर्डर, रेडी आहे, रेडी आहे, निघाली ऑर्डर. ओके ओके ओके. हॅलो हॅलो, नमस्कार रीमाताई, आपणच ना? नमस्कार. हो बरोबर. तुमच्या किचन विषयी खूप ऐकलंय, रेस्टॉरंट विषयी खूप ऐकलंय, इथली चव खूप फेमस आहे म्हणे, म्हणून आज मुद्दाम तुमच्याकडे आलोय. थँक्यू. कशा आहात तुम्ही? एकदम मस्त मजे. बरं, मला खरं तर इथले चाखायचंही आहे खूप काही आणि गप्पाही मारायचे तुमच्याशी. आवडेल तुम्हाला? नक्की नक्की. ग्रेट, मग आपण बसूया कुठेतरी एका टेबलवर आणि छान गप्पा मारत मारत काहीतरी खाऊया. हो चल. रीमाताई नमस्कार. खूप मनापासून तुमचं आजच्या भागात स्वागत. आभारी. रिमाज मालवणी डेलिकसी हे तुमचं स्वतःच आहे, राईट? किती वर्षांपासून सुरू आहे? ऍक्च्युली हे रेस्टॉरंट गेल्या वर्षी स्टार्ट केलं, अजून एक वर्ष नाही झालंय. महिला दिनादिवशी आम्ही याची स्थापना केली. ग्रेट. का बरं महिला दिनाच्या दिवशीच? ऍक्च्युली मला लेडीज स्टाफ ठेवायचं होतं. अच्छा. म्हणजे माझ्याकडे कोणताही पुरुष होम डिलिव्हरी देण्यासाठीही पुरुष ठेवलेला नाही आहे. सगळ्या महिला आहेत? पूर्ण महिला. पण असं करावं हे मुळात का बरं डोक्यात तुमच्या आलं रीमाताई? ऍक्च्युली जे इथे गरजू महिला आहेत त्यांना घेऊन काहीतरी करायचं असं मनामध्ये होतं. बर बर. आणि लेडीज नाही करू शकत असं कोणता क्षेत्र नाही आहे. राईट. मग आता तुमच्याकडे जो स्टाफ आहे तो किती महिला आहेत साधारण? ऍक्च्युली आता सध्या आतमध्ये 3 आहे, बाहेरचा 2 स्टाफ आहे. बर. माझ्या मुली बाहेर सांभाळतात काउंटर वगैरे, एक कॉलेज करून. बर. सकाळी मोठी मुलगी जी असते ती सांभाळते, संध्याकाळी छोटी मुलगी. किती छान, तुम्ही तिघी जणी मिळून सगळं सांभाळता. कोण कोण असतं अजून घरी? घरी माझा मुलगा आहे, माझे मिस्टर बाहेर असतात. बर. बाहेर म्हणजे? अबुधाबीला आहेत. हो. अच्छा. 2 महिने तिकडे असतात, 1 महिना इथे येतात. अच्छा. खवईगिरीच्याच क्षेत्रामध्ये यावं असं का वाटलं तुम्हाला? ऍक्च्युली मी 16-17 वर्ष ही बाहेरगावी होती. 3 मुलं मला झाली, 2 मुली आहेत, 1 मुलगा. पण मला नंतर असं वाटलं की मी बसूनच असते. मग नंतर मैत्रिणी म्हणाल्या की तू इतकं सुंदर जेवण करते तर आमच्या ऑर्डर्स का नाही घेत? हो. मग तेव्हा तिथे म्हणजे असं ऑर्डर्स घ्यायला सुरू केलं, दिवाळी पार्टी, बर्थडे पार्टी, पण मी छोट्या छोट्या पार्ट्या घेत गेली आणि मग तिथे लोकांना फूड आवडायला लागलं. भारतात आल्यानंतर मुलांसाठी म्हणजे चॅलेंज होत, काही मुलांचे जन्म देखील तिथेच झाले. ओके. त्याच्यामुळे ते इथे सेट होत नव्हते आणि हे शॉप जे होतं ते आमचं स्वतःच होतं. अच्छा. तर मला स्वतःला नंतर कंटाळा आला की मी घरी काय करणार, फक्त हाऊस वाईफ टॅग लागतो. आणि मग नंतर माझ्याकडे ज्या कामाला मावशी येतात मग त्यांना मग असं वाटलं की अरे हे एका ठिकाणी पुन्हा दुसरीकडे जातात, दुसरीकडून तिसऱ्या घरात जातात. म्हणजे असं काहीतरी केलं की लेडीज पण एकाच ठिकाणी राहून काहीतरी काम करतील. राईट. आता माझ्याकडे ज्या लेडीज आहेत त्या रात्री 1:30 वाजेपर्यंत इथे राहतात आणि कस्टमर आले तरी पण त्या म्हणत नाही की मॅडम आम्हाला जायचं उशीर झाले. माझा जो मुलगा आहे तो यांना सगळ्यांना ड्रॉप करतो रात्री. क्या बात है. पण ह्याला मालवणीच असं एक हे द्यावं असं का वाटलं? माझं सासर हे मालवणला आहे. अच्छा. त्याच्यामुळे घरगुती मालवणी जेवण म्हटलं ना की घरगुती पद्धतीचं जेवण येतं. अच्छा. आणि हा जो एरिया आहे कोपरखैरण एरिया, तिथे तुम्हाला जास्त बॅचलर मुलं भेटते. त्यांना म्हणजे कसं जेवण बाहेर कुठे खातात ना, तर माझ्याकडे एक वैशिष्ट्य म्हणजे इथे सोडा यूज होत नाही. अच्छा. जेवणामध्ये तर ती मुलं आहेत ते इथे येतात जेवायला. म्हणजे घरगुती वातावरण असतं. वा वा वा, फार छान. म्हणजे फक्त व्यवसाय म्हणून नाहीये, त्याच्यामध्ये एक घरगुती चव आहे, वागणूकही घरगुती आहे. बरोबर. बरं, मग मला काही आज म्हणजे मला असं वाटलं होतं की गप्पांच्या नादामध्ये काहीतरी येईल, मी आपलं खात खात गप्पा मारेल. मावशी, हा काही खायला आला?
मावशींना जर आवाज द्या. आमच्या रेस्टॉरंटच्या पुरणपोळ्या सर्वांना छान फार आवडतात. पुरणपोळ्या हो. काळजालाच हात घातला रे माताई. वा, हे बघूनच तोंडाला पाणी सुटलंय. काय हे रिमाताई नेमकं? हे पुरणपोळी आणि कटाची आमटी. तर पुरणाची पोळी आणि कटाची आमटी मी खाऊ? एकटाच खाऊ का? हो खा. अप्रतिम. वा 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 वा. आता सोलकढी, क्या बात है. वा, हे तर अप्रतिमच आहे. पण ताई, आज ह्याच्यापेक्षा वेगळे दोन पदार्थ आज मला तुझ्या हातचे खायचे आहेत. करशील खाऊ? नक्की ना. मग आपण जाऊया ताईच्या घरी, कुटुंबाची ओळख करून घेऊया आणि मग पाहूया अप्रतिम असे पदार्थ. चला, नमस्कार. तुम्हा सगळ्यांचं खूप मनापासून आजच्या भागामध्ये स्वागत. रीमाताई, गप्पांना सुरुवात करूया, पण त्याआधी मला जरा सगळ्यांची ओळख करून दे बरं. ह्या माझ्या सासूबाई, ती माझी 5 नंबर जाऊ, ही 3 नंबर जाऊ, ही 4 नंबर जाऊ अंतरा पाटकर, आणि ही माझी मोठी मुलगी नम्रता पाटकर, आणि हा छोटा मुलगा यशोधन पाटकर, आणि ही 2 नंबर मुलगी विराणी पाटकर. तुम्हा सगळ्यांना नमस्कार, आजच्या भागात खूप मनापासून स्वागत. मगाशी मी तुमच्या किचन मध्ये गेलो होतो, रेस्टॉरंटला गेलो होतो, त्या कामाविषयी माहिती कळाली. पण आमच्या रीमाताईंविषयी काय सांगाल? रिमा ही म्हणजे आता हॉटेल तिने घातले तर खूप कष्ट करते. बरोबर. खूप कष्टाचं तिच्यात चीज व्हावं हीच माझी इच्छा आहे. बर, तुम्हाला नमस्कार करतो. तुमचं काय नाव? विधी अनिल पाटकर. काय सांगाल यांच्याविषयी? खूप चांगल्या स्वभावाने आणि आमच्या दोघींची जरा चांगली आहे ओळख, कारण आम्ही दोघी जरा राहिलोय एकत्र. हो का? हा, कारण माझं लग्न लवकर झालं त्याच्यामुळे आम्ही दोघी होतो एकत्र. मग एखादी तेव्हाची आठवण रिमाताईं बरोबरची? का बरं हसल्या काही कळलं नाही मला, काहीतरी गंमत दिसतीये. त्यांनाच विचार. बरं, ठीक आहे. रिमाताई, काय आठवण? काय माहिती, हिचं लग्न नवीन झालं होतं. मी इंडियामध्ये आली होती वॅकेशनला. बर. तर ही म्हणाली, आई आई फार 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 आई फार शांत आहेत. म्हणजे कधी मी आईंचा मोठा आवाज ऐकला नाही. म्हणलं, नाही ऐकलं, ऐकव. तर मग मी एक लिंबू घेतलं, त्याला कापलं आणि कुंकू हळद अबीर सगळं टाकलं आणि जास्त झाडाकडे ठेवून दिलं आणि हिला फक्त सांगितलं, फक्त तू आता गंमत बघायची, त्याला फक्त दाखवते. दाखवलं. मग मी काय केलं? अरे, कोणतीही स्त्री असू दे, ते बघितल्या ती स्टेप घेणारच ती. पण नाही नाही, पण त्याच्याने त्यांना आवाज ऐकायचा होता ना तुमचा. हो, उद्देश हा होता. मग सासूबाई काय करायला होते घरीच? या निमित्ताने एक वेगळाच. पण मग काय, खूप चिडल्या? खूप चिडल्या. मग त्यांना कळलं की हे हिचंच कारस्थान आहे. कारस्थान मीच करते घर. बरोबर. पण मी परत एकदा म्हणजे आपल्या प्रेक्षकांसाठी सहज सांगतो की ही गंमत म्हणून केलेला प्रकार आहे. अशा कुठल्याही अंधश्रद्धा भावभावना आमच्या कुठल्याही याही कुटुंबाच्या आणि माझ्याही मनात नाही. ओके, किती छान ही गंमत होती. गंमत पण फार छान. किती गोड आठवण. मग ह्याच्यात लाजत का होतात तुम्ही? आता ह्या 3-4 सोनं तुमच्या समोर आहेत, ह्या तुमच्या समोर छान हसत खेळत बोलू शकतात, गॉसिप करू शकतात, एन्जॉय करू शकतात, हे क्रेडिट तुमचं आहे. हो की नाही? सो मला फार छान वाटतं. मी इंटरफेअर करतच नाही मुलामध्ये सुनामध्ये. आणि मी, मला मुलगी नसल्यामुळे मी कुठलंही सोशल वर्कर आहे, मी बायकांसाठी काम करते. किती छान. रीमाताई, मला परत तुम्हाला विचारायचंय, परिपक्व होण्यासाठी काही गुण जर तुम्हाला सासूंकडून एखादी गोष्ट असेल की ज्यांच्याकडनं खूप शिकण्यासारखं आहे, तो कुठला गुण तुम्हाला घ्यायला आवडेल? ते सोशल वर्क करतात. दादागिरी. दादागिरी तो गुण नाही घेणार मी, माझ्यात नाही येऊ शकत. नाही घेणार म्हणजे याचा अर्थ तो आहे. आता तुम्हीच विचार करा, एखाद्या मुलीला जर एखादा मुलगा सत्वत असेल तर मी जात असेल तिथून तर मी बघत राहावं का रडत राहावं? अजिबात नाही. मी राहणार, मी मारामारी करणार, कारण बाप माझा, माझा बाप पोलीस होता. आणि हा मुलांना पण तसंच ट्रेन केलंय की कोणी एक मारलं तर आपण 2 मारायचे. नाही, पण त्यांचा म्हणण्याचा अर्थ मला कळू शकतो की आपण आपण सेल्फ स्ट्रॉंग राहायला पाहिजे. मी माझ्या नातीला नातीला पण सांगते, स्ट्रॉंग राहा. करेक्ट. आणि तुम्ही ताई म्हणत होतात की समाजसेवेचा गुण, तो काय? त्या चांगल्या समाजसेविका आहेत. आमच्या इथे वाशीमध्ये कसं, काही गरीब लोक आहेत ते फुटपाथवर धंदा वगैरे लावतात. म्युन्सिपाल्टी येते, कधी त्यांचं सामान उचलून नेते, तर ते लोक यांच्याकडे येतात. हो, या त्यांचं सामान सोडून वगैरे भरपूर भागच आहे. आता इथे सासूबाई समोर बसल्यात म्हणून मला विचारावं वाटतंय की एवढ्या प्रवासामध्ये एखाद्या गोष्टीसाठी यांना तुम्हाला थँक्यू म्हणायचं असेल आणि एखाद्या गोष्टीसाठी सॉरी म्हणायचं असेल तर कशासाठी म्हणाल?
थँक यू, म्हणजे एवढा मोठा मुलगा त्यांचा मला किती गोड. सॉरी, म्हणजे आता काही कुटुंबातले काही फंक्शन असतात तर मला रेस्टॉरंटमुळे फार कमी जाता येतं. हां, मग त्याच्यासाठी सॉरी. मला फार छान वाटतंय की एका कुटुंबामध्ये तुम्ही 5-6 सगळ्याजणी महिला आहात आणि प्रत्येकीचं ना आयुष्याची जगण्याची एक टेस्ट असते बघा, ती वेगळी आहे. प्रत्येकीचा स्वभाव वेगळा आहे, पण ह्या सगळ्याजणी बांधल्या गेलेल्या आहेत केवळ मायेने प्रेमाने. आणि ह्या सगळ्यांना तुम्ही स्वरक्षण पण शिकवता, व्यवसायात राहायला पण प्रोत्साहन देता, तुम्ही आपली आपली आवड पण जपत असाल निश्चितच, माझी खात्री आहे. असेच एकमेकांबरोबर छान प्रेमाने हसत खेळत राहा. पण आता काय करूया, रेसिपीकडे जाऊया, कारण फक्त गप्पांनी पोट भरत नाही. हा, रेसिपी करायला पाहिजे, करायला पाहिजे. रीमाताई सोपदार्थ खाऊ घालणार ना आज मला? व्हेरी गुड, लगेच आपण वळूया रेसिपीकडे. चला रीमाताई, आता आपल्यासाठी पहिला पदार्थ करणार. ताई रेडी? हो. पण या रेसिपीचं नाव काय नेमकं? पिंक पास्ता विथ स्मिथ अँड जोन्स पास्ता मसाला. हो, पिंक पास्ता विथ स्मिथ अँड जोन्स पास्ता मसाला. सो लागणारं साहित्य बघू. मॅक्रोनी, स्मिथ अँड जोन्स पास्ता मसाला, उकडलेले वाटाणे, दूध, ब्रोकोली, चीज, गाजर, टोमॅटो सॉस, बेबी कॉर्न, हर्ब्स, मिक्स शिमला मिरची. काय करूया पहिल्यांदा? आता पहिल्यांदा पॅनमध्ये पाणी टाकूया. बर, पुढे? पाणी थोडं गरम होत आलं की आपण त्याच्यामध्ये पास्ता टाकणार आणि थोडं ऑइल. हा, ते चिकटू नये म्हणून. राईट, पाणी गरम झालेलं आहे, आता घालूया का हे? हो. आणि थोडंसं तेल ना? हो. पुढे? बरं, हा मसाला ना आमच्या स्वतःच्या म्हणजे माझ्या घरी सुद्धा वापरला जातो आणि अतिशय टेस्टी पास्ता ह्याच्याने होतो. तू ह्याच्या आधी कधी वापरलाय ताई? हो, वापरलाय. ग्रेट, मग आज त्याचाच वापर करून आपण पिंक पास्ता करणार आहोत. साहित्य आपण पाहिलं होतं आणि हे आपण छान उकळून घेतलंय. काय करूया पुढे? आता पॅन मध्ये थोडं तेल टाकणार. बर, 2 चमचे. आता याच्यामध्ये आपण एक एक करून सर्व भाज्या घालूया. ओके, वाफवलेले मटार. हा, पुढे? ब्रोकोली, गाजर, बेबी कॉर्न घातलं आणि शिमला मिरची, पिवळी, लाल आणि हिरवी. हो. आता आपण पास्ता, आता आपल्याला याच्यामध्ये स्मिथ अँड जोन्सचा पास्ता मसाला घालायचा. ओके, हा मसाला चवीला फार छान आहे. माझ्या मुलांना याच्यातले या मसाल्यातून केलेले पदार्थ फार आवडतात. आणि मी असं ऐकलंय किंवा आमच्या घरी सुद्धा आता जेव्हा करतात याच्यामध्ये मीठ तुम्हाला वेगळं घालायची गरज नाही आहे. वरून तुम्हाला काही थोडस तिखटच घालते, गरम मसालाच घालते, मीठ वगैरे असं काही करायची गरज नाही, काही सोपं आहे सगळं. आता काय पुढे? दूध घालूया आपण. बर, हाफ कप घातल्यातून चालेल. वा, आता पुढे काय घालूया? टोमॅटो सॉस. आता आपण याच्यामध्ये चीज टाकणार. बर, चीज मध्ये काही कंजूसपणा करण्यात काही अर्थ नाहीये. आणि राहिलेत आता फक्त हर्ब्स. घालू का? हो, घाला ना. मला वाटतं पास्ता तयार आहे. हो. विशेष म्हणजे स्मिथ अँड जोन्सचा पास्ता मसाला वापरून आम्ही हा पदार्थ केलाय. इझी टू कुक, इझी टू मेक, राईट? फॅन्टॅस्टिक. पास्ता आहे तयार, तुम्ही पटकन लिहून घ्या साहित्य आणि कृती. पिंक पास्ता विथ स्मिथ अँड जोन्स पास्ता मसाला करण्यासाठी लागणारं साहित्य: मॅक्रोनी पास्ता, वाफवलेले मटार, दूध, स्मिथ अँड जोन्स पास्ता मसाला, ब्रोकोली, चीज, गाजर, टोमॅटो सॉस, रंगीत सिमला मिरची, मिक्स हर्ब्स आणि बेबी कॉर्न. कृती: प्रथम कढईमध्ये पाणी गरम करून त्यामध्ये मॅक्रोनी पास्ता आणि तेल घालून पास्ता वाफून घ्यावा. त्यानंतर फ्राईंग पॅनमध्ये तेल गरम करून त्यामध्ये वाफवलेले मटार, ब्रोकोली, गाजर, बेबी कॉर्न आणि रंगीत सिमला मिरची घालून भाज्या परतून घ्याव्यात. भाज्या परतल्यानंतर त्यामध्ये वाफवलेला पास्ता, स्मिथ अँड जोन्स पास्ता मसाला, दूध, टोमॅटो सॉस, किसलेला चीज आणि मिक्स हर्ब्स घालून सर्व एकत्र करून पास्ता तयार करून घ्यावा आणि सजावट करून डिश सर्व्ह करावी. चला, आता वेळ आहे विकली चॅलेंजची. ताई, मी तुला आधी विकली चॅलेंज समजून सांगतो. आम्ही आठवड्याभरामध्ये ज्या ज्या ताई सहभागी होतात त्यांच्यामध्ये एक चॅलेंज घेतो. या आठवड्यातलं चॅलेंज आहे 1 मिनिटात जास्तीत जास्त वेलची सोलायच्या आणि याच्यामध्ये ते दाणे जमा करायचे. जी ताई या चॅलेंजमध्ये यशस्वी झालेली असते तिला मिळते चला हवाई उद्याचं चित्रीकरण प्रत्यक्ष बघायची संधी. हा कार्यक्रम तुला माहिती आहे ना? तू पाहतेस? आवडतो? व्हेरी गुड. मग त्याचं शूटिंग तुला प्रत्यक्ष बघायची संधी मिळू शकते जर तू हे चॅलेंज स्वीकारलंस आणि त्यात जिंकलीस तर. तो आर यू रेडी?
सहभागी झालीस. आता आपण वळूया पुढच्या पदार्थाकडे. ताई कायच नाव आहे? मशरूम गलोटी कबाब. मशरूम गलोटी कबाब. पहिला पास्ता आणि आता हा क्या बात है. चला साहित्य बघूया. बेसन, वाफवलेले मशरूम, ब्रेड क्रम, आलं लसूण, बटर, चाट मसाला, चॉप केलेले कांदे, उकडलेला बटाटा, जीरा पावडर, कोथिंबीर, धणा पावडर, लाल तिखट आणि मीठ. आपण आता पॅनमध्ये थोडं ऑइल टाकणार. बर. आता कांदा घालणार. बर. चला कांदा परतून झालेला आहे. पुढे आता आपण आलं लसूण घालूया याच्यात. आता मशरूम जे आपण ऑलरेडी वाफवून किंवा उकडून घेतलेले. बटाटा उकडलेला. हो. लाल तिखट, धणा पावडर, जिरा पावडर, चाट मसाला. धणे पावडर, जिरे पावडर, चाट मसाला. चाट मसाला. आता कोथिंबीर घालूया. बर. मला वाटतं ह्याचा जो थोडं मीठ घालायचं. या रेसिपीचा जो आत्मा आहे ना तो त्या सगळ्या मसाल्यांमध्ये. मशरूम आणि कोथिंबीर सोडल्यास आता याच्यामध्ये एक चमचा बेसन घालून आपण ह्याला आता हा मसाला मिक्सरला वाटून घेऊ. बर. अच्छा, आणि हे मिक्सरला वाटून घ्यायचं. मशरूम, उकडलेला बटाटा, जे जे का आपण मिश्रणात घातलं होतं ते सगळं आपण वाटून घेतलं. आता पुढे आता आपण याचे कबाब तयार करूया. घ्या मग करून. आणि मग हे नंतर आपल्याला शालो फ्राय करायचे का? हो. वा, मशरूम गलोटी कबाब एका बाजूने छान शालो फ्राय झालेले आहेत. आम्ही ते दोन्ही बाजूनी मस्त खरपूस असे शालो फ्राय करून घेतो. तोवर तुम्ही लिहून घ्या साहित्य आणि कृती. मशरूम गलोटी कबाब करण्यासाठी लागणारे साहित्य: वाफवलेले मशरूम, बेसन, ब्रेड क्रम्स, आलं लसूण, चाट मसाला, कांदा, जिरे पावडर, कोथिंबीर, उकडलेला बटाटा, लाल तिखट, धणे पावडर आणि मीठ. कृती: प्रथम फ्राईंग पॅन मध्ये तेल गरम करून त्यामध्ये कांदा, आलं लसूण, वाफवलेले मशरूम, उकडलेला बटाटा, लाल तिखट, धणे पावडर, जिरे पावडर, चाट मसाला, कोथिंबीर, मीठ आणि एक चमचा बेसन घालून मिश्रण एकत्र करून मिक्सर मधून वाटून घ्यावं. मिक्सर मधून वाटून घेतलेल्या मशरूमच्या मिश्रणाचे कबाब बनवून घ्यावेत. तयार कबाब ब्रेड क्रम्स मध्ये घोळवून फ्राईंग पॅन मधील गरम तेलात शॅलो फ्राय करून घ्यावेत आणि सर्व्ह करावेत. कोपरखैरणेमधल्या रीमाताईंच्या घरी आज आपण इथे आलो. आपण त्यांच्या व्यवसायाच्या ठिकाणी सुद्धा गेलो होतो आणि फार छान वाटलं तुम्हा सगळ्यांना भेटून, कुटुंबियांना. एकतर ज्या पद्धतीने ताई तू व्यवसाय पण सांभाळतेस, तुझी आवडी जपतेस, कुटुंबातली तुमची नाती पण फार गोड आहेत, ह्या सगळ्यासाठी तुला आता भविष्यात जो काही प्रवास तू करणार आहेस त्या सगळ्यासाठी खूप शुभेच्छा. आणि फक्त शुभेच्छा नाही तर आपल्या झी मराठीकडनं ही प्रेमाची भेटवस्तू. थँक्यू. गृहिणीसाठी कौतुक हा सुद्धा एक दागिना आहे, तर झी मराठीकडनं हा कौतुकरूपी दागिना रीमाताईंसाठी. आणि इतके छान अप्रतिम पदार्थ केल्याबद्दल रीमाताईचा झी मराठीकडनं हा सन्मान. थँक्यू. धन्यवाद. तुम्हा सगळ्यांना खूप शुभेच्छा. थँक्यू सो मच. तुम्हाला कसा वाटला आजचा हा भाग रेसिपी गप्पा? सगळा मला आवर्जून कळवा आणि त्यासाठी आपला हा पत्ता आणि ईमेल आयडी लिहून घ्या. आम्ही सारे खवय्ये, झी मराठी, 16वा मजला, ए विंग, मॅरेथॉन फ्युचर एक्स, NM जोशी मार्ग, लोअर परेल पूर्व, मुंबई 400013. वेबसाईट zmarathi.z5.com. ईमेल आयडी zmarathi@z.slgroup.com. रीमाताईंनी केलेले पदार्थ आपल्या समोर आहेत. आता आम्ही ते सगळे मिळून मस्त त्याचा आस्वाद घेत घेत खातो. तुम्हाला करतो टाटा. पण टाटा करण्यापूर्वी आज परत एकदा ते वाक्य याही कुटुंबात आल्यानंतर पूर्ण होतं की घरोघरी जाऊन चाखूया नवनवीन पदार्थ आणि घराघरातल्या नात्यांना देऊया नव्याने अर्थ. तो अर्थ तुमच्या नात्यांमध्ये आहे तर हा अर्थ नात्यांमधला असाच जपत राहा, आनंदात राहा. आणि हेच तुम्हालाही सांगतोय की तुमच्या घरातल्या नात्यांमध्ये असाच आनंद कायम ठेवण्याचा प्रयत्न करा. तुमच्या घरात असं कोणी प्रयत्नशील असेल तर त्यांना कायम प्रोत्साहन द्या. यू नेव्हर नो, त्याच्यातनं एक छान उद्योजिका, एक व्यावसायिका जन्माला येऊ शकते. याच नोटवरती आजच्या भागात इथे थांबूया. पण जाण्यापूर्वी आपला नेहमीचा प्रेमाचा सल्ला की असे चांगले पदार्थ घरी नक्की ट्राय करा. मस्त गाणी स्वस्त राहा. पाहत राहा आपल्या झी मराठीवरती. आम्ही सारे खवय्ये, कोपवाड बाय चिंग, शेजवान चटणी, महाराष्ट्राचा ठेचा. भेटूया पुढच्या भागात. खाणाऱ्याने खात राहावे.